हरिओम, मी डॉक्टर योगेश घोंगडे, डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथी डाएट एंड योगा क्लिनिकचा संचालक। आज आपण आता योगासनाचा व्हिडिओ बघणार आहोत, त्याबद्दलचे सविस्तर माहिती तुम्हाला आता पुढे कळणारच आहे। तुम्ही जर माझे हे चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर मी तुम्हाला विनंती करेन की आधी तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, तर तुम्ही याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल। चला बघूया आजचा व्हिडिओ। आता आपण बघणार आहोत मकर आसन। विपरीत शयनस्थितीतील हे आसन विश्रांतीकारक आसन आहे। मकर म्हणजेच मगर। मगर ज्या पद्धतीने शांतपणे पडलेली असते तशीच अवस्था या आसनात होते, म्हणूनच याला मकर आसन असं नाव दिलेलं आहे। या आसनाची पूर्वस्थिती आहे विपरीत शयनस्थिती। या आसनाची स्थिती घेणार आहोत, एकला दोन्ही हातांची घडी कपाळाखाली आणून आपले कपाळ त्यावर सोयीस्कररित्या ठेवून मान ढिली सोडायची आहे। दोनला दोन्ही पाय एकमेकांपासून साधारणतः 1 फूट दूर ठेवून टाचा आतील बाजूला व चवडे म्हणजेच पायाची बोटं बाहेरच्या दिशेला वळवून पाय ढिले सोडायची आहेत। 3ला शरीर संपूर्णपणे ढिले सोडून शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकवून संतपणे श्वसन चालू ठेवा। डोक्याची अवस्था जशी सोयीस्कर वाटेल तशी ठेवा। हे आसन विश्रांतीकारक असल्याने शरीरातील कोणत्याही भागावर त्याचा ताण जाणवत नाही। या आसनाचे फायदे, या आसनात संपूर्ण स्नायू ढिले केल्यामुळे त्यांना लागणारा रक्तपुरवठा प्राणवायूचा पुरवठा साहजिकच कमी वाटतो, त्यामुळे हृदयाची स्पंदन क्रिया संत होऊ लागते, परिणामतः श्वसनाची गतीसुद्धा संत होते। शरीरातील या मूलभूत क्रिया संत झाल्याने शरीराला जास्तीत जास्त प्रमाणे विश्रांती मिळते। या आसनात विशेष काळजी घेण्यासारखे काही नाही, म्हणून हे आसन सर्वांनी केले तरी चालतं। आसन स्थिती सोडायची आहे, 1ला सावकाश पाय जुळून घ्यायचे आहेत, 2ला हातांची घडी सोडून हात पूर्वीप्रमाणे मागे न्या व विपरीत शयनस्थितीत घ्यायचं आहे, हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे। ही होती माहिती मकरासनाची। हरिओम।